2,10,000 चा तर माझा परिचय नव्हता, 2,10,000 आकडा माझ्या व्यवहारात कधीच आला नव्हता, कारण माझं उत्पन्नच तेवढं होतं। दर आठवडाभर जरी काम केलं तर माझ्या घरामध्ये 350 ते 420 रुपयाच्या पलीकडे कधी इन्कम आलं नाही। आणि तर सांगितलं गेलं होतं 1,200 रुपये। मी विचार केला जर 1,200 रुपयाला आठवड्याचे तर मी माझ्या दोन्ही मुलांना चांगलं जेवण देऊ शकते, कारण 70 रुपयामध्ये मला माझ्या दोन्ही मुलांचं पालन पोषण करणं होतं। ज्या दिवशी मी कार्यक्रम बघितला मला अजूनही आठवतं, मी बाईकच्या मागच्या कोपऱ्यामध्ये उभी होते आणि त्या दिवशी माझ्या अंगावर फक्त 60 रुपयाची साडी होती आणि 12 रुपयाची चप्पल होती। मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये मी कार्यक्रम ऐकला होता। तुम्ही नवीन लोक आहात, कार्यक्रमामधून काय घेणार आहे हे मला माहिती नाही, पण मी त्या दिवशी माझ्या गरजा गेल्या होत्या। बघा
पण विचार करा डोक्यात माझा बिझनेस होता, मी त्या सगळ्या लोकांना एका साईडला ठेवलं आणि बिझनेस करायचा हा माझा स्वतःचा डिसिजन होता आणि मी कामाला सुरुवात केली. मी कोणाचं ऐकलं नाही, कारण ज्या 10 वर्षाच्या पूर्वी भावाचं ऐकले असते तर भावाला माहिती होत की 10 लाख मलाच मागणार. पण मी भावाचं ऐकलं नाही, पण जी 10 लाखाची गाडी घेऊन भावाच्या घरी गेले त्या दिवशी भावाने डबल सल्ला दिली. अगं येडे म्हणे, तुला एक मुलगा आहे, 10 लाखाची गाडी घेतली, 2 एकर शेती झाली असती, मुलाला ज्यावेळेस मुलगी बघायला जाशील त्यावेळेस कोणी पण मुलगी दिली असती, विचार करा. पण त्याला माहिती नाही बिझनेस त्याच्या येड्या मुलीच्या डोक्यात आहे. आज जर ती तिच्याकडे 10 रुपये नसताना बिझनेस मध्ये आली होती, आज ती 2-2 गाड्यांची मालकीन आहे, आज तिच्या अंगात 5-5 लाखाचं सोनं आहे, अहो तिची औकात काहीच नव्हती, 2 लोकांसमोर काय बोलायचं हे कळत नव्हतं, आज ती 100 लोकांत आणि 200 लोकांमध्ये बोलू शकते, हे सगळी ताकद या सिस्टमची आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.